लग्नाला तर लग्न आहे बंगाली तर मी आले हर्षलच्या भावाच्या लग्नाला हा आहे भेटला आणि डायरेक्ट मला बोलतो मी तुमचा चॅनल बघतो म्हणून तर काय नाव आहे अक्षय नाईक पहिल्यांदा नाही दुसऱ्या चॅनल कसं वाटतंय तुला हो खूप छान वाटतंय चांगलं वाटतंय जास्त फायदा झाला तो की मी बोलायला लागले कॅमेरा समोर येऊन सोबत मी इंस्टाग्राम वरती बरेचसे रील बनवलेत त्यामुळे ओळख मिळते अजून काय हवं मला जे व्हिडिओला सुरुवात करते तुमच्या लक्षात आलं असेल मंडप पण आवाज वाजवायचा बघून मी आले लग्नाला तर लग्न आहे बंगाल आणि महाराष्ट्र मुलगा मराठी आहे आणि मुलगी बंगाली मराठी लग्न तर मला बघायला भेटणार नाही कारण मला उशीर झाला आहे पण बंगाली भेटेल तर थोडंसं शूटिंग घेईल जेवढं जमेल तेवढं तर या व्हिडिओमध्ये मी थोडंसं दाखवणार आहे लग्न झालं मग त्यांनी सांगितलं की आता जेवणाचं चालू केले तर तुम्ही जा तर जास्त गर्दी नव्हती थोडेफारच लोक होते बऱ्यापैकी व्यवस्थित लग्न झालं महाराष्ट्रीयन तर मला बघायला नाही मिळालं बंगाली बघायला भेटलं जेवणामध्ये बुंदी रायता पनीरची भाजी छोलेची भाजी रोटी तंदुरी पुरी पुलाव काळा जामून पापड आणि बरंसं होतं ते झालं त्यानंतर आम्ही भेटायला आलो इथे स्टेजवर भेटून खाली आलो तर व्यवस्थित वाटतं मी आले हर्षलच्या भावाच्या लग्नाला हा आहे इथला काय करतोय आता एमटेकचं फायनल ईयर खूप हुशार आहे एनआयटीला होतास ना आता हा ते आणि तेवढा साधा आहे कुणाचं लग्न आहे माझ्या दादाचं लग्न होतं मोठ्या दोन नंबरच्या हो आणि असं झालं की दोघे झाले आपल्या मराठी पद्धतीमध्ये हा मी एकच अटेंड केले कारण मला नवरी हे करायचं होतं बंगाली थोडस अटेंड केले त्याचं शूटिंग घेतले ह्याचं घेतलंय का कोणी हे माझ्याजवळ आहे ठीक आहे आपण थोडस ह्याला ह्याच्याकडून घेऊन तो व्हिडिओ टच करू तो बंगाली पहिल्यांदा पाहिला माझ्यासाठी पण नवीनच होतं हा बघा भावाचं लग्न आलायच कधी काल काल हळदीला पण गेलो होतो श्रद्धा आलीच नाही त्याच्यामुळे मी म्हणजे ठीक आहे चला आली का नाही बोलली नाही अजून तिकडेच तुझं बोलणं झालं नाही तिचं आता बोलणं म्हणजे एवढं मेसेज वरती झालं मेसेज वरती झालेलं ह्यानी पत्रिका तिला पाठवली आम्हाला नाही पाठवली मग तिने सांगितलं नेहमी येतो आणि खूप म्हणजे पाठवली पण अशी की सांगायला साई हा का तू का आला नसत हा तू कालच आला त्याच्यामुळे छान होतं कालचं पण छान कालचं जेवण छान होतं आमरस पहिल्यांदा आमरस पुरी आहे सुरुवात याच्या भावाच्या हळदीला केले याचे दोघं भाऊ पण आहेत म्हणजे मोठा भेटला मला आल्यावर मी हर्षलच्या भावाच्या लग्नाला आले आणि हा भेटला आणि डायरेक्ट मला बोलतो मी तुमचा चॅनल बघतो म्हणून तर काय नाव आहे अक्षय नाईक पहिल्यांदा नाही दुसऱ्यांदा कोणीतरी मला ओळखलं म्हणजे युट्यूबच्या थ्रू बाकी तर कपड्या बाबतीतच आहे मला वाटलं लेडीजच सगळे असतात काय पाहतोस कुठलं चॅनल पाहिलंय
मी तुमचे स्पीच विथ सुरेखा आणि खूप साऱ्या रंजिता ताईच्या ब्लॉग्स त्याच्यामध्ये डिफरन्स बघितला. इव्हन हाऊस क्वीनच्या चॅनल्सवरती पण तुम्हाला पाहिलेलं. धनश्रीने तर फेमस करून टाक. ऍक्च्युली धनश्रीमुळेच मी जास्त सगळ्यांच्या लक्षात आले. रंजितांनी महाराष्ट्र कपल आहे ना, त्यांच्या ह्याच्यावरती मी थोडीशी होते. काय करतोस तू? मी आता इंजिनिअरिंग झाल्याने माझं झालंय आणि मी आता जॉब करतोय. कुठे? मुंबईला. आणि राहतोस कुठे? इकडे आता मुंबईलाच राहतो, बट इकडे माझी फॅमिली असते तर इकडे मुलाकडून आलेला आहे. शुभम माझा शेजारी आहे, आम्ही लहानपणीचे. ओके ओके ओके, शुभमचा शेजारी. चॅनल कसं वाटतंय तुला? हो, खूप छान वाटतंय, चांगलं वाटतंय. एकदम चॅनल्स वगैरे आणि नवीन प्रकारे कसं म्हणजे जे पण तुमचं शेविंग रिलेटेड जे पण आहेत आणि हा डिझाईन्स आहेत आणि ते मॉडर्न आत्ताच्या युगात पण ते चालू आहे, कसं त्याचा नवीन आणि जुनं काही त्याच्या इंटरमिक्स करून काही आपल्याला. म्हणजे हा जे जुन्या साडीतून मी वेगळे ड्रेसेस शिवतेत ते आवडलं त्याला. ऍक्च्युली हे आधीपासूनच आहे, आत्ता डिझाईन सगळ्यांना आवडतात, त्याबद्दल मला पण खूप बरं वाटतं. चालेल, खूप छान वाटलं ह्याला भेटून, कारण स्वतःहून तो समोरून बोलला तर म्हणजे तिथं खूप गर्दी होते. तर म्हणजे ठीक आहे, असं कोणी ओळखलं ना पहिल्यांदा मला वाटतं ह्या ह्याच्यामध्ये जे भेटतात. मी शिलाई म्हणजे नेहमी तुम्ही शिलाईचं शिवताना म्हणजे तुमचं डिझायनिंग हे आहे, पण हा आवर्जून सांगितलं मी तुमचं चॅनल पाहतो, तुम्ही स्टिचिंग विथ सुरेखा ना. धन्यवाद. हां, काही असेल चॅनलच्या ह्याच्याबद्दल तर कमेंटमध्ये सांगा जा, कारण मी पण नवीनच आहे म्हणजे ह्या ह्याच्यामध्ये. काय शिलाईच्या बाबतीत ठीक आहे, डिझायनिंग खरंच छान असतात. आवडतात? ओके, म्हणजे चला कोणाला तर आवडतात, नेहमी लेडीजला आवडतात. पिढीच्या मुलांना जे कॉम्बिनेशन आहे ना त्याच्याबद्दल यांचं मत पण जरुरी आहे. म्हणजे ह्यांना अगर आवडलं तर आताच्या पिढीला माझे डिझायनिंग आवडतात. वेगळे असतात की हटके असतात की कॉमन असतात? मी तर मला वाटतं कॉमनच असतात डिझाईन. हा पण छान आहे. इव्हन आताचे जे सिल्क आहे किंवा ट्रेडिशनल पैठणी आहे त्या प्रकारचं जे कॉम्बिनेशन आहे तर ते आताच्या ज्या काही ओकेशन्सला वगैरे ते चांगलं वाटतं वगैरे. हा, आणि ते एक आहे मेन आहे ना, जे आपण वापरत नाही ज्या वापरण्यात नाही साड्या त्याच्या बनवतो, त्यामुळे खूप युज होते. चालेल चल, खूप छान वाटलं, भेटो. थोडेसे पार्सल जे होते ते द्यायचे होते. जो कालचा व्हिडिओ पाहिला तुम्ही, म्हणजे रेड कलरचा आणि ब्लू बॉर्डर अशीच बॉर्डरची आहे, तर ती साडी द्यायची होती, ती दिली. वेळेवरती द्यायचं आणि थोडंसं जे स्टॉल किंवा तो जो शाल बोलतो ना तो यायला उशीर झाला, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहिला, कारण 7 मुहूर्त होतं लग्नाचं आणि खूप आग्रहाचं आमंत्रण होतं. मी म्हणलं ते ठीक आहे जाऊया, कारण काही कसे नाते असतात की जिथं आपलं जाणं खूप गरजेचं असतं, पण ते ह्याच्याने हे झालं. म्हणजे ठीक आहे, नंतर परत थोड्या वेळाने हर्षलचा फोन आला की काकी निघाले नाहीत का तुम्ही, तर म्हणजे ठीक आहे आम्ही निघतोय पण उशीर होते, तर बोलतोय ठीक आहे या. मग बंगाली पद्धतीचं मिळालं, थोडंसंच शूटिंग घेतलं, जास्त शूटिंग घेतलं नाही, कारण सगळ्यांना भेटणं करणं हे जास्त महत्त्वाचं असतं. तिथं असं कॅमेरा घेऊन फिरणं मला अजून तसं एवढं म्हणजे जमत नाही मला. मग त्यानंतर जो भेटला तिथं म्हणजे मुलगा की इंजिनिअरिंग केलं आहे तो आवर्जून व्हिडिओ पाहतो आणि डिझायनिंगबद्दल बोला मेन तर की जुन्या ज्या साड्यातून आहे त्याच्यातून तुम्ही खूप वेगवेगळे डिझाईन करता. व्हिडिओमध्ये थोडंसं मी घेतलं त्याचं शूटिंग जे तुम्ही पाहिलं. त्यानंतर बऱ्याच वेळ तो मला बोलला की म्हणजे बरंच त्यांना आयडिया असते, असं काही हे नाही की म्हणजे जुन्या साडीतून वेगळ्या पद्धतीने वेगळ्या डिझाईनच्या वेगवेगळ्या पद्धतीचे काहीतरी वेगळं असं पॅटर्न बनवता तुम्ही की व्हिडिओ पाहावंसं वाटतात आणि घरी पण मी सगळ्यांना दाखवतो. मला ते खूप छान वाटलं की ठीक आहे, आत्ताची पिढी किंवा आमची म्हणजे आमची आणि आत्ताची पिढी असं फरक तर राहणारच आहे, पण तरी डिझाईन सगळ्यांना आवडतात. मोस्टली मी शिवते ते लेडीजचेच ड्रेसेस शिवते, जेंट्सचे फक्त मी जॅकेट आणि मोदी जॅकेट आणि कुर्ता असे 3-4 प्रकार शिवलेत, पण ते जास्त नाही, 1-2 जे सेटसोबत यायला लागले त्यामुळे ते शिवा लागतं. धोती शिवते मी, पण सेटसोबत जेव्हा मुलाला जॅकेट शिवतो आईला नऊवारी शिवतो तेव्हा शिवणं गरजेचं असतं, ते शक्यतो जॅकेटच असते किंवा कुर्ती असते, बाकी काय पॅटर्न मी त्याच्यातलं अजून शिकले नाही, पण त्याची गरज पडली तर मी शिकेन. मला ओळखणं एक वेगळा भाग आहे यूट्यूब थ्रू, पण माझ्या कामामुळे मला ओळखतात ते खूप असं एक बोलतात ना ते एक फिलिंग खूप वेगळी की मी जे डिझायनिंग करते त्याच्यामुळे मला ओळख मिळते, माझ्या कामामुळे ओळख मिळते, अजून काय हवं मला.
जी कधी असा विचार पण केला नव्हता की ठीक आहे शिलाईचं काम करायची व्यवस्थित हे जमायचं आणि ठीक जितकं यायचं तितकं त्याच्यात मी कामं करायचे असं का त्याच्या मागे ओढाताण करून घराकडे दुर्लक्ष करून असं कुठं मी अशी जास्त हे नाही केले. आत्ता थोडंफार वेगळ्या पद्धतीचं मी डिझायनिंग करते तेव्हा फिक्स राहायचे असं ड्रेसेस कितीदा सांगितले मी भरतनाट्यम किंवा स्कूलचे ते आता रोज एक वेगळं चॅलेंज असतं मला एखादी साडी येते त्याच्यातून म्हणजे सरळ असं सांगून देतात की मॅडम मी साडी पाठवले त्याच्यातून तुम्ही काहीतरी असं वेगळे ड्रेसेस करा शक्यतो वन पीस अम्ब्रेला हे एक असतं बाकी काहीही असं जास्त करून सांगत नाहीत आधी ते तरी सांगायचे आता तर क्लिअर असं आहे त्यांचं की नाही तुम्ही असं फिक्सच आहे तुम्हाला वेगळं डिझाईन बनवायचंच आहे आणि तुम्हाला जमल जसं नऊवारीसाठी झालं की नाही तुम्हाला ते स्टॉल भेटेलच म्हणजे शाल जे आहे आणि तुम्ही आणून देतील हे माझा विश्वास आहे. इतकं विश्वासाने सगळे बोलतात मी त्या विश्वासावर खरी उतरण्याचा प्रयत्न करते पण कधी कधी एक वेळ किंवा कपडा पोहोचणं माझ्यापर्यंत ते कधी कधी खूप होतं कमी जास्त कारण आपण जसं प्लॅनिंग करतो की ह्या गाडीला येणार आहे तिथपर्यंत ते मटेरियल पोहोचलेलं नसतंय किंवा तिथून येताना माझ्यापर्यंत पोहोचायला उशीर होतंय म्हणून एक दोन दिवस मी मागून घेते आधी की तुम्हाला कधी हवंय तर अशा पद्धतीने काम चाललंय. तर खूप छान वाटलं आज मला लग्नाला तर गेले होते पण तिथं भेटल्यानंतर अजून दोघी तिघी भेटल्या नऊवारीबद्दल विचारल्या ॲक्च्युली त्यांचं शूटिंग घ्यायला हवं होतं पण ते पण नवीन आणि मी पण नवीन त्यांना विचारू कसं की बाबा मी शूटिंग घेऊ का तुमचं म्हणून तरी आधीपेक्षा मी बऱ्याच म्हणजे जेव्हा बोलतात करतात त्याबद्दल किंवा ड्रेससाठी बोलतात तेव्हा मी आवर्जून त्यांना विचारते किंवा आता स्वतःहून सांगतात मॅडम हा हा आमचा ड्रेस आहे किंवा असं आहे आम्ही येणार आहे तुम्ही शूटिंग घ्या मग समोरचा जर व्यक्ती सांगतो घाम येते कारण फॅन बंद केले आवाज येणार नाही तर दोन मिनिट फॅन चालू करते परत शूटिंग घेते. उन्हाळा आहे गरम तर खूप होतं आहे खूप म्हणजे खूप होतं आहे आणि त्यात सिल्कची साडी आणि मेकअप करून गेलो तर अजून थोडं जास्त हे वाटतं पण जेव्हा आपण यूट्यूब चालू करायचा विचार करतो किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला अगर करिअर करायचं असतं मी तर जस्ट एक डिझायनिंगचे कोर्सेस असं की कोणाला ते उपयोगाला पडतील असं विचार करून मी त्यावेळेस चालू केलं होतं पण थोड्या दिवसानंतर मी माझे डिझायनिंग दाखवायला चालू केलं. आता सध्या तर भरतनाट्यम किंवा ॲन्युअल डे कुठलंही काम नाही आहे त्यामुळं मला वाटतं अगर यूट्यूब नसलं असतं मी सध्या तर मला इतकी ऑर्डर पण नसली असती आणि मी तुमच्यापर्यंत पोचले पण नसते आणि इतकी डिझाईन करायला मला वेळ मिळाला नसतं. जास्त फायदा झाला तो की मी बोलायला लागले कॅमेरासमोर येऊन मराठवाड्याची भाषा ती चेंज नाही झाली माझी शक्यतो मी तशीच बोलते आणि बोलीभाषा आहे ती कन्नड आहे त्यामुळं खूप असं भाषेचा गोंधळ होतो तेव्हा व्हिडिओ बनवताना खूप विचार यायचं की आपला कुठला शब्द कोणाला समजत नाही काय नाही पण एक ठरवलं होतं मी जसं आहे तसंच करायचं कुठले तर व्हिडिओ बघून अगर मी कॉपी केले तर कॉपी किती दिवस करणार थोड्या दिवसच ते मला जमणारच नव्हतं म्हणजे आहे तसं आहे अगर आवडलं सगळ्यांना तर चालेल नाही आवडलं तर ठीक आहे आपण प्रयत्न करूया पण तुमच्यापर्यंत पोचायला खूप उशीर लागला आणि आत्तासुद्धा जसं ग्रो व्हायला हवं चॅनल तितकं होत नाही असं सगळे म्हणतात पण ठीक आहे आज ना उद्या होईल मेहनत तर करावंच लागेल असं नाही की पटकन मिळतं कोणाकोणाला 6 महिन्यात मिळतं कोणाला 3 महिन्यात मिळतं कोणाला वर्षात मिळतं कोणाला 2 वर्षात मिळतं कोणाला 3 वर्षात मिळतं. मला एकच समाधान आहे की मला वेगवेगळे डिझाईनचे व्हरायटीचे ड्रेसेस भरपूर बनवायला मिळतात आणि त्याच्यासोबत इन्कम पण ते चालू आहे. जेव्हा तुम्ही ड्रेस देतात त्याचे शिलाईचे जे पैसे येतात यूट्यूबकडून अजून इतकं पेमेंट नाही होत आहे कारण खूप व्ह्यूज पाहिजे त्याला आणि तितके व्ह्यूज होत नाहीत हे तुम्हाला पण माहिती आहे पण ठीक आहे म्हणजे मी जे काम करते तिथपर्यंत काम करते त्यामुळे मी तुमच्यापर्यंत पोचते आणि तुमचे जे काही ड्रेसेस डिझाईन करते त्याचे जे काही म्हणजे पैसे येतात त्याच्यामुळं समाधान आहे. ठीक आहे यूट्यूबकडून एवढं नाही आहे पण ह्या कामाकडून तरी मिळतं असं कुठंतरी एक हे आहे म्हणजे एक आपण करतो त्या गोष्टीचं कुठंतरी एक समाधान असतं की आपण केलेलं लोकांना आवडतं त्यातून आपल्याला इन्कम पण मिळतं लोक ओळखतात पण आणि तुम्हाला शिकायला भरपूर मिळतं. बदल घडत जाते तसं आपल्याला पण बदलावं लागतं.
कधी सुरुवातीला जसं मी चेहरा नाही दाखवायची किंवा नंतर कालांतराने मी चेहरा दाखवा लागले म्हणजे बोला लागले करा लागले मग तसं समोरच्यांची बोलतात ना तुमच्या सगळ्यांची साथ आणि आशीर्वाद भेटत गेले आणि कमेंटमध्ये सगळ्यांनी सांगा लागले की आवडतंय आणि माझा नंबर जो आहे शिलाईमुळे सगळ्यांना दिले त्याच्यामध्ये बरेच जण बोलले जातात त्यामुळे खूप असं बोलतात की नाही चला सगळ्यांना आवडतं आपल्या मागे इतका भरभक्कम पाठिंबा आहे तर आपण करू शकतो तर आज तर जे आहे तुम्ही सगळं व्हिडिओमध्ये पाहिलं थोडा वेळ लागेल मला वाटतं की अशी बिंदास्त होऊन तो हातामध्ये स्टँड घेऊन शूटिंग घेऊ शकते पण नाही जमलं तेच मी वृद्धाश्रमला जेव्हा गेले होते तेव्हा ते मी घेतलं होतं तिथलं कारण ते मला घ्यायचंच होतं मी नेहमी जात असते बऱ्याच एन जी ओ थ्रू असं तर एक तो वेगळा अनुभव आहे त्याच्याबद्दल किती बोललं तरी कमी पडतं ते व्हिडिओ तुम्ही पाहिलेच आहेत नाही पाहिले असतील तर त्याची लिंक देते नक्की पहा तर आता झालं एक साडी दाखवते सोबत मी इंस्टाग्रामवरती बरेचसे रील बनवलेत माझं पेज पण आहे त्याची लिंक देते ते तुम्ही पाहू शकता नऊवारीच आहे ऑरेंज कलर आहे रेड बॉर्डर आहे हेवी आहे थोडीशी जरी अशी आहे कमरपट्टा आणि भरपूर असे प्लेट आले दाखवते उभी राहून दाखवण्याचा प्रयत्न करते थोडासा कॅमेरा ॲडजस्ट तर अशी बघा अशी आहे अजून ही तर जे आहेत ना तुम्हाला खालीवर दिसत असेल तर ह्याला पिना म्हणजे हाताने टक करणार आहे तर पूर्ण खालपर्यंत आहे डबल बॉर्डर आहे पण खूप कॉम्बिनेशन खूप छान आहे मागे बेल काय बोलतात काष्टा आणि पदर पदराचा भाग तर खूप सुंदर आहे हा ऑनलाईन आलेला आहे कुणाचे काय काही माहिती नाही त्यामुळे फक्त मी साडी दाखवते हे बघा पदर पहा पदराला गुंडे आहेत आणि जे तुम्ही ऑनलाईन येतात ना ते असे लिहिलेले असतात बॅक ह्याच्यात तुम्हाला उलटं दिसेल तर मी तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवले तर ही अशी साडी आहे मस्त असा कलर दिसतो आणि हे पूर्ण जरीच्या अशा बुट्ट्या आहेत तिथपर्यंत पदराच्या जिथून जॉईंट केल्या आणि बाकी पूर्ण साडीला छोटे 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 बुट्ट्या जवळून दाखवते मी तुम्हाला अशपथ त्या गरम होतंय इतकं घाम येतो इतका घाम येतोय ना की विचारू नका तर आता ही साडी उद्या द्यायची आहे अजून मी इथं सेट नाही केलं सगळं डमीसाठी ते असं करायचं आहे प्रॉपर कारण आलोय आणि सामान म्हणजे सगळं तो जेवढं होतं शक्यतो जमलं तेवढं लावलंय व्यवस्थित झालंय पण थोडा वेळ लागेल आणि ऑर्डर खूप असल्यामुळे थोडंसं ते काम मी बाजूला ठेवलंय जितकं गरजेचं होतं तितकं सगळं केलं आणि रोजचं थोडं थोडं करते एक सोबत केले तर खूप लोड येईल आणि कामाकडे पण दुर्लक्ष होईल ऑर्डर हे लग्नाचे आहेत हे तीन तीन चार चार महिने आधी बुकिंग केलेले त्यामुळे हे जे आहेत ना हे करणं गरजेचं आहे दोन्हीही सोबत करते तर तुम्हाला आजचा मी लग्नाचा जो काही थोडासा शूटिंग घेतलाय तो व्हिडिओ म्हणजे ते कसे वाटले साडी कशी वाटली आणि ह्या साडीसोबतच मी रील बनवले ते इंस्टाग्रामवरती ते पहा तुम्ही जमतं का मला मी ट्राय करते असं परफेक्ट नाही आहे कारण मला ह्या गोष्टी जमत नाही आहेत पण ठीक आहे चालेल जेवढं जमते तेवढं करण्याचा प्रयत्न करते म्हणजे हे करताना सुद्धा मी सांगते बऱ्याचदा असं वाटायचं की कोण काय बोलेल कोण काय करेल कसं वाटेल काय वाटेल पण एकदा मी ठरवलं की नाही आपलं काम आहे आपलं डिझायनिंग दाखवणं आहे तेव्हापासून मी कुठलाही विचार करतच नाही भले कमेंट कशी येऊ दे की चांगले तरी येतातच त्याच्यासोबत वाईट आले तरी त्या गोष्टीचा विचार न करताच हे करते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओवर ती जे काही मी बोलले यूट्यूब जर्नीवरती थोडंफार जितकं मला माहिती होतं तितकं ते कसं वाटलं तेही तुम्ही कमेंटमध्ये सांगा आवर्जून तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवते व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा तुम्हाला बाकी काय करायचं माहिती आहे भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद